नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नव्या वर्षात आपलं मनापासून स्वागत। सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय याच्यामध्ये बी कॉम या विद्याशाखेसाठी आपण प्रवेश घेतल्याबद्दल महाविद्यालयामध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्र हो, संपूर्ण जग या वर्षी एका वेगळ्याच प्रकारच्या आव्हानातून जात आहे। भारत किंबहुना महाराष्ट्र त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आक्रमणामुळे गेले वर्ष हे संपूर्ण उद्योग व्यवसाय शिक्षण संस्कृती सगळ्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक बनलेलं आहे। या वर्षभरातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणून आपल्याला आपण ज्या आव्हानाचा आता सामोरे जात आहोत सामना करत आहोत त्या कोरोना व्हायरसच्या आव्हानाचा आपल्याला उल्लेख करता येईल। आपल्याला ठाऊक आहे की साधारणतः 25 मार्च पासून आपला देश संपूर्ण कोरोना या व्हायरसशी झुंजत आहे। जवळपास 5 लॉकडाऊन झाले, अजूनही जनजीवन सुरळीत येत नाही आणि या प्रचंड लॉकडाऊनचा देशातल्या संपूर्णपणे उद्योग व्यवसाय शिक्षण पर्यटन सगळ्या प्रकारच्या क्षेत्रावर प्रचंड परिणाम झाल्याचा आपण पाहतो आहोत। शिक्षण क्षेत्र तर ऐन परीक्षेच्या वेळेलाच या कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढल्यामुळं लॉकडाऊनमुळं संपूर्णपणे परीक्षा रद्द करणे किंबहुना शैक्षणिक संस्था बंद करणे यासारखे अत्यंत पराकोटीचे उपाय आपल्याला योजावे लागले आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी कोरोनाचा विळखा अद्याप म्हणावं तसा कमी झालेला नाही आणि त्यामुळं आपल्याला आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये बाधा येऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करणं हे क्रमप्राप्त बनलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अशा ऑनलाईन लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्या आधाराने युट्यूबवर ही आमची वेगवेगळ्या विषयांची युनिट निहाय वेगवेगळी अनेक शिक्षकांची व्याख्यानं आपल्याला ऐकायला पाहायला मिळतील, जेणेकरून या शिक्षण प्रक्रियेमध्ये खंड पडू नये। कारण कोविड-19 या रोगामुळे प्रचंड संसर्गजन्य असलेल्या रोगामुळे एकूण आपलं जनजीवन ठप्प झालेलं आहे आणि एक शैक्षणिक वर्षाची किंमत विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप मोठी असते, त्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही कोविडचा विळखा पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन टीचिंग सारखा जो आवश्यक असणारा माध्यम आहे मार्ग आहे त्याच्या आधारानं आपल्यापर्यंत त्याचा आपल्याला विद्यादानाचं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपणही सर्वजण त्याचा लाभ घेत असाल यात शंका नाही। तर मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर उदय शिंदे बी कॉम फर्स्टच्या विद्यार्थ्यांना या वर्षी प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग विपणनाची मूलतत्वे हा विषय आपल्याला शिकवणार आहे। विषयाच्या अभ्यासक्रमाकडे जाण्यापूर्वी किंवा त्याच्यातल्या प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती घेण्यापूर्वी आपल्याला थोडीशी याची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल। मुळात 11वी किंवा 12वीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स सारख्या विषयामध्ये आपण विपणनाविषयी थोडीफार माहिती जाणून घेतली, कारण या जगामध्ये विपणन ही अशी एक गोष्ट आहे की ती जगातल्या प्रत्येक मानव प्राण्याला लागू आहे। मानव प्राणी थोड्या फार फरकानं त्या विपणन या व्यवस्थेचा या प्रक्रियेचा भाग बनून राहिलेला आहे कोणत्याही क्षेत्रात असू दे। मी तर नेहमी गमतीनं असं म्हणतो की जगातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत, जातीच्या आधारावर आहेत, पंथाच्या आधारावर आहेत, धर्माच्या आधारावर आहेत, देशाच्या आधारावर आहेत, शिक्षणावर आहेत, आर्थिक परिस्थितीवर आहेत, अनेक प्रकारचे असे वेगवेगळे गोष्टी आहेत, घटक आहेत की ज्याच्यामुळे लोकांच्यात भेद होतात। पण जगातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक समान धागा कोणता असेल तर जगातले सगळे लोक विपणनाचा आधार। मग काय आहे विपणन, एवढी मोठी महत्वाची गोष्ट का आहे
याच्या बाबतीत आपण ती जाणून घेणं आणि त्याचा या वर्षभरामध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सविस्तर अभ्यास करणं ही आपली एक महत्वाची या वर्षाची जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानं विपणन या विषयाचा आपल्याला ओळख करून द्यावी, त्याचबरोबर त्या विषयामध्ये असणारे वेगवेगळे प्रभाव तुम्हाला सांगावेत, दैनंदिन उद्योग व्यवसायामध्ये विपणनाचा कसा फायदा होतो, विपणन ही गोष्ट किती महत्वाची आहे, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्या लक्षात यावं हे सांगण्याचा या व्याख्यानापाठीमागचा एक हेतू आहे. तर मित्र हो, चला आपण आता एक वर्षभर विपणन ह्या विषयाचा जो सविस्तर अभ्यास करणार आहोत त्या सविस्तर अभ्यासामध्ये आपण काय शिकणार आहोत ह्याचा अगोदर आढावा घेऊ. तर पहिल्यांदा मला त्यापूर्वी एक तत्पूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगावी लागेल की विपणन एकूण बीकॉम पहिल्या वर्षातल्या पहिल्या सेमिस्टरसाठी तुम्हाला जे 6 विषय शिकावे लागणार आहे, आपल्याकडे यावेळा तुम्हाला सीबीसीएस पॅटर्न आहे. सीबीसीएस म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. मी या प्रकारच्या अभ्यासक्रमाला नवीनच असाल किंवा सेमिस्टर प्रकारच्या अभ्यासक्रमाला यावर्षी मी नवीनच आहात, त्याची तुम्हाला ओळख करून देतो की आपल्याकडे जे विषय एकूण असतात तुम्हाला 6 विषय ते बीकॉम भाग 1 ला किंवा सेमिस्टर 1 ला द्यावे लागतील. आणि त्या 6 विषयाचा पेपर 2 हा दुसऱ्या सेमिस्टरसाठी तुम्हाला द्यावा लागेल. तर आपण पाहू अगोदर आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग या विषयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम आपला काय आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहून घेऊ. अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्याची व्याख्या आपल्याला अभ्यासक्रमाचा आढावा घेऊ आणि मग आपल्याला वेगवेगळ्या त्यातल्या घटकांच्याकडे जाता येईल. तर मित्र हो, आपल्याला याच्यामध्ये काय पाहता येईल, काय अभ्यासायचं आहे हे आपण एकदा पाहून घेऊ. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो सिलॅबस पाहणार आहोत तो सिलॅबस आपण लक्षात घेऊ. तर आपल्याला शिवाजी विद्यापीठाच्या कच्चेप्रमाणे प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग हा पेपर शिकत असताना त्याच्यामध्ये पहिल्या वर्षासाठी जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्स GEC म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग आहे. सन 2018 पासून हा सिलेबस आपल्याला लागू केला आहे. तर या प्रथम सत्रामध्ये याच्यामध्ये एकूण 4 युनिट आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि द्वितीय सत्रामध्ये 4 युनिट अभ्यासायचे आहेत. या 4 युनिटचा प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग पेपर फर्स्ट असा उल्लेख केला जातो. उद्दिष्ट काय आहे या पेपरचं, तर तुम्हाला एकूण विपणनाविषयीच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, विपणनाची तत्व काय आहेत, विपणनाची साधनं कोणती आहेत, तंत्र कोणते आहेत, त्याची व्यापकता काय आहे, त्याचं स्वरूप काय हे सगळं समजावून घेणं हा त्याच्यापर्यंतचा. त्याच्यामध्ये पहिलं जे युनिट आहे प्रस्तावना, त्याच्यामध्ये आपल्याला विपणनाचं स्वरूप समजावून घ्यावं लागेल. विपणन म्हणजे नेमकं काय असतं, कशा प्रकारे ते काम करतं, त्याची व्याप्ती काय आहे, विपणन कशा कशाशी संबंधित आहे. आपण अनेक दैनंदिन जीवनात गोष्टी करत असतो, त्यापैकी कोणकोणत्या गोष्टीशी विपणनाचा संबंध आहे, विपणनाचं दुसरी गोष्ट महत्व काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. विपणन ही संकल्पना कशी शोधली गेली आणि विपणन पर्यावरण म्हणजे काय, पहिल्या घटकामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. दुसरा जो घटक आहे तो आहे उपभोक्त्याची वर्तणूक. उपभोक्ता वर्तणूक म्हणजे विपणन ही गोष्ट उपभोक्त्याशी संबंधित असते. आपण कसं ते पुढे ओघानच पाहणार आहोत. तर उपभोक्त्याची वर्तणूक म्हणजे काय, उपभोक्ता खरेदीचा निर्णय कसा घेतो आणि त्याच्या खरेदीच्या निर्णयावर कोणकोणत्या गोष्टी प्रभाव टाकतात याचा आपल्याला अभ्यास. म्हणजे आपण ज्यावेळी एखादी गोष्ट खरेदी करतो त्यावेळी ती गोष्ट खरेदी करत असताना ती खरेदी करण्यापाठीमागची आपली काहीतरी भूमिका असते आणि एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतून आपण एक वस्तू खरेदी करतो. म्हणजे आपल्या मनात चढदिशा आल्याने आपण वस्तू खरेदी केली असं काही होत नाही, तर मनात सुद्धा आपली ती वस्तू खरेदी करण्यापाठीमागची काही एक प्रक्रिया तयार होत असते, त्या अनुषंगाने आपण काही कृती करत असतो.
कृती आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायची आहे, त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टी प्रभाव टाकतात ते अभ्यास. त्याच्यामध्ये एक उपविभाग आहे बाजारपेठ विभाजन. बाजारपेठ म्हणजे काय, त्याचे भाग कशा प्रकारच्या बाजारपेठ असतात, बाजारपेठ विभाजनाचं महत्व काय आहे आणि कोण कोणत्या आधारावर बाजारपेठ विभाजित ते आपल्याला अभ्यासावं लागेल. त्याच्यामध्ये लक्ष्य बाजारपेठा निवडणं असेल किंवा वस्तूचं स्थान निश्चित करणं असेल, बाजारपेठेत वस्तू स्थान निश्चित करणं असेल त्याचं महत्व असेल, आणि त्याचबरोबर वस्तुभेद आणि बाजारपेठ विभाग याच्यामधला लक्षात येईल. तिसरा जो भाग आहे तो तिसरा भाग आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे, तो कोणता, तर रुरल मार्केटिंग. कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण भागातलं विपणन म्हणजे नेमकं काय, ग्रामीण भागातल्या ग्रामीण विपणनाचं महत्व वाढतं का आहे, कशामुळे वाढत आहे, त्याचबरोबर ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्ये काय. शहरी भागातल्या उपभोक्त्यांची वर्तणूक वेगळी असते, ग्रामीण भागातल्या उपभोक्त्यांची वर्तणूक वेगळी असते. मग शहरी भागातल्या विपणनाचा ढाचा आणि ग्रामीण ग्राहकांच्यासाठी विपणन हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचं की ग्रामीण ग्राहक कोणाला म्हणायचं, नेमकं काय त्याची वैशिष्ट्ये काय, ग्रामीण बाजारपेठा कशाला म्हणायचं, त्याच्यासाठी ग्रामीण बाजारपेठेसाठी वेगवेगळ्या प्रकारची विपणन मिश्रण आणि नियोजन कशा करायचं हे आपल्याला त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर चौथ्या युनिटमध्ये आपल्याला विपणन क्षेत्रातले नवनवे प्रभाव अभ्यासायचे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने बदल होत असतात. आता शिक्षण प्रक्रिया एक काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, म्हणजे शिक्षणासाठी विद्यार्थ्याला गुरुच्या ठिकाणी गुरुच्या घरी पाठवलं जायचं, तिथं तो राहायचा, शिक्षण घ्यायचा. आपण वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये पाहतो. आज गुरुकुल शिक्षणापासून कसं झालंय की विद्या, आज मी तुम्हाला युट्यूबवर शिकवतो, मी शिकवतो तुम्ही आपल्या घरी राहून हे पाहता. हा शिक्षणामध्ये जसा बदल झाला तसा विपणनामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तो विपणनात झालेला बदल त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रभाव कोण कोणते आले ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे सामाजिक विपणन आहे, त्यानंतर आता ऑनलाईन मार्केटिंग मोठ्या प्रमाणात आहे किंवा ग्रीन मार्केटिंग त्याला हरित विपणन म्हणून, त्यानंतर विपणन माहिती पद्धत हे एक शास्त्रच आहे, शास्त्रोक्त पद्धतीने ही क्रिया पार पाडावी लागते. ती माहिती पद्धत, त्याची संकल्पना काय आहे, त्याचे वेगवेगळे घटक काय आहेत आणि विपणन संशोधन कसं करायचं आणि त्याची प्रक्रिया काय आहे, हा भाग आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचा. म्हणजे एवढे चार घटक आपल्याला पहिल्या सत्रामध्ये अभ्यासायचे आहे. दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम मी काय आता एवढी त्यात तुम्हाला सांगत नाही, आपण तो पुढं काळाच्या भागात लक्षात. तर हा जो आहे भाग, हा एकूण चार युनिट तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. 50 मार्काला हा तुम्हाला पेपर अभ्यासावा लागणार आहे. त्याचं जर तुम्ही एकूण स्वरूप लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की 50 मार्कापैकी प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असतं ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे 7 प्रश्नामध्ये विभागलेलं असतं. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 7 त्यातले 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, 7 पैकी कोणतेही 5. पहिला जो प्रश्न असतो तो थोडक्यात उत्तरे द्या, तो 15 मार्काला प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 3 तुम्हाला लघु प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्ही 2 सोडवायचे असतात. म्हणजे 5 मार्काला एक प्रश्न, म्हणजे तिथं तुम्हाला 10 मार्क मिळेल. पुढे जे प्रश्न असतात, प्रश्न 2, 3, 4, 5 आणि 6 हे थोडेसे दीर्घोत्तरी प्रश्न असतात आणि या प्रश्नापैकी या प्रश्नाला प्रत्येकी 10 मार्क. आणि 7वा जो प्रश्न असतो तो टिपा द्या, त्याच्यामध्येही तुम्हाला 3 टिपा विचारल्या जातात, त्यापैकी तुम्ही 2 सोडवायचे असतात. 15 मार्काला प्रश्न असतो 5-5 मार्काच्या 2 टिपा तुम्ही सोडवायच्या, म्हणजे 10 मार्काचा तुम्ही अटेम्प्ट करायचा. असं 50 मार्क त्याच्यामध्ये विभागलेलं. आपण विपणन शास्त्राचा एवढ्या पद्धतीने अभ्यास हा करणार आहोत. या विपणन शास्त्राचा अभ्यास करत असताना नेमकं आपल्याला याच्यामध्ये ज्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत त्याचं युनिट वाईज आपण आता माहिती घेऊ. पहिलं युनिट आपण जे अभ्यासलं त्या पहिल्या युनिटमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला काय काय पाहायचं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये विपणनाचं स्वरूप अभ्यासायचं आहे, त्याचबरोबर
विपणनाची व्याप्ती अभ्यासायची आहे. विपणनाचं महत्व, वेगवेगळ्या विपणनाच्या संकल्पना आणि विपणन पर्यावरण, एवढ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊ विपणनाचं स्वरूप म्हणजे काय हे पाहण्यासाठी. आता विपणनाचं स्वरूप पाहत असताना आपल्याला सांगता येईल की नेमकं विपणन म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करू. विपणनाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येईल की त्याच्या नावाची जर आपण फोड केली तर आपल्या लक्षात येतं विपणनामध्ये वी अधिक पणन. वी म्हणजे विपणी, विपणी म्हणजे बाजारपेठ, पणन म्हणजे खरेदी विक्री. खरेदी विक्री, बाजारपेठेतील खरेदी विक्री म्हणजे विपणन. पण एवढा मर्यादित अर्थ विपणनाचा नाही. विपणन आपण आपल्या मानव प्राण्याशी कसं संबंधित राहिलं व कसा संबंध त्याचा निर्माण झाला, तर आपल्याला माहित आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे, तसाच मानव हा गरजाशील प्राणी आहे, गरजांचा प्राणी आहे. मॅन इज ए वॉन्टिंग ॲनिमल असतो. मनुष्य प्राण्याच्या गरजा ह्या अनंत आहेत, वाढत्या आहेत, सातत्यानं वाढत राहतात, त्या कधीही संपत नाहीत. म्हणजे एक गरज पूर्ण झाली की दुसरी, दुसरी पूर्ण झाली की तिसरी, तिसरी पूर्ण झाली की चौथी, सातत्यानं त्याला गरजा वेगवेगळ्या भासत असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो प्रत्येक माणूस. आता मी शिकवतो आहे म्हणजे काय करतो आहे की मी शिकवल्यामुळं मला वेतन मिळणार आहे आणि त्या वेतनामुळे मी माझ्या गरजा पूर्ण करतो. शेतकरी शेतामध्ये काम करतो, आपण पीक तयार करतो, ती पीक बाजारपेठेत विकतो आणि पैसे घेतो आणि त्यातून आपला चरितार्थ चालवतो. व्यापारी व्यवसाय करतो, त्याच्यातून नफा कमवतो, आलेल्या नफ्यातून आपल्या गरजा भागवतो. डॉक्टर पेशंट तपासतात, पेशंट त्यांना पैसे देतात, त्या पैशातून डॉक्टर आपल्या गरजा भागवतात. वकील असेल, सगळे लोक असतील, वेगवेगळ्या प्रकारानं आपल्याकडे असणारी वेगवेगळी कौशल्य वापरून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मी कौशल्य वापरतो म्हणजे काय करतो, मी आता शिकवतो तुम्हाला, वेतन मिळतो मला त्याच्यासाठी, मी तुम्हाला शिकवतो म्हणजे तुमच्या गरजा भागवतो, बरोबर आहे. डॉक्टर पेशंटला तपासतो म्हणजे काय करतो, पेशंटची गरज भागवतो. व्यापारी वस्तू विकतो म्हणजे ग्राहकांची गरज भागवतो. म्हणजे दुसऱ्याच्या गरजा भागवणे आणि त्यातून आपली गरज भागवणे म्हणजे गरजा भागवण्यासाठी एकमेकांशी अशा प्रकारचा व्यवहार करणे, त्याला विपणन असं म्हणतात. सगळ्याच पद्धतीने विपणनाचा आपल्याला दैनंदिन रीतीने अनेक प्रकारचा संबंध येत असतो. आपण दैनंदिन रीतीने वेगवेगळ्या प्रकारे विपणन करत असतो. उदाहरणार्थ मी प्रवास करायला एसटीत पाय ठेवला तर मला तिकीट घ्यावं लागेल. एसटीचं मी तिकीट घेतो, प्रवास करतो, हॉटेलात जातो, एखादा पदार्थ घेतो, खातो, कपड्याच्या दुकानात जातो, कपडे घेतो, खरेदी करतो. म्हणजे अशा ज्या ज्या काही गोष्टी दैनंदिन स्वरूपात मी करत असतो ते सगळं काय असतं, विपणन असतं. म्हणजे विपणनामुळे मी माझी गरज भागवत असतो आणि दुसऱ्याची देखील विशिष्ट प्रकारची गरज भागवत असतो, त्याला विपणन म्हटलं जातं. विपणन ह्या शब्दाची व्युत्पत्ती जर पाहिली तर ती व्युत्पत्ती आपल्याला लक्षात घेता येईल. ती व्युत्पत्ती काय आहे, तर विपणन या शब्दाची व्युत्पत्ती पाहायची झाली तर आपल्याला लक्षात येईल की तो शब्द मराठीत वगैरे वापरला असला तर त्याची व्युत्पत्ती ही मर्कॅटस पासून झालेली आहे. म्हणजे लॅटिन भाषेमध्ये हा शब्द मर्कॅटस या पद्धतीचा होता. फ्रेंच मध्ये त्याला मर्किट असं म्हटलं जात होतं, इटालियन मध्ये मर्किटो असं म्हटलं जातं आणि जर्मन मध्ये मार्केट असे शब्द. हे सगळे युरोपियन भाग आहे, युरोपियन देशांच्या मध्ये हा शब्द प्रचलित झाला. आणि त्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वी म्हणजे विपणी आणि पणन आणि म्हणजे खरेदी विक्री या दोन शब्दांचं म्हणून विपणन तयार होतं. म्हणजे मालाची खरेदी विक्री, बाजारपेठेतील मालाची खरेदी विक्री, मालाची विक्री करण्याचं शास्त्र म्हणजे विपणन होय, असं आपल्याला प्रथम दर्शनी समजून घेताना लक्षात येते. परंतु ही मालाच्या खरेदी विक्री पुरती मर्यादित संज्ञा नाही आहे, तर मालाच्या खरेदी विक्री करण्यासाठी मालाचं उत्पादन होतं, माल बाजारपेठेत आणला जातो, ग्राहकांना त्याची माहिती करून दिली जाते, ग्राहकांना त्या मालाचं विनिमय केला जातो आणि मग ग्राहक काय करतात, तो माल खरेदी करतात आणि आपल्या गरजांची भागवणूक करतात. म्हणजे ही एक प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये अशा अनेक क्रियांचा समावेश होतो.
आणि म्हणून विपणन म्हणजे जरी खरेदी विक्री असली तरी विपणन ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये विपणन प्रक्रियेशी संबंधित बाजारपेठेतील खरेदी विक्रीच्या संदर्भात अनेक क्रिया समाविष्ट होत असतात. रिपन नावाचा विपणन शास्त्रज्ञ असं म्हणतो की विपणनामध्ये अशा जवळपास 120 प्रकारच्या क्रिया समाविष्ट होतात. तो म्हणतो वाहतूक असेल, जाहिरात असेल, उत्पादन असेल, संग्रहण असेल, अशा असंख्य बँकिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी विपणनामध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे. विपणन सगळ्या आपल्या मानव प्राण्यांशी निगडीत असणारी संकल्पना असल्याचा आपल्याला त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या आहेत. पहिली जी व्याख्या केलेली आहे EFL ब्रेचन, ते काय म्हणतात तर विपणन ही ग्राहकांच्या मागणीचा पाठपुरावा करणारी प्रक्रिया आहे. बाजारातील वस्तूंना व सेवांना मागणी असते, तिच्या आधारे स्वतःसाठी नफा आणि उपभोक्त्यांच्यासाठी गरजांची पूर्तता विपणनातून साधत. ते काय म्हणतात ब्रेच की विपणन ही ग्राहकांच्या मागणीचा पाठपुरावा करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे विपणनामध्ये काय केलं जातं तर ग्राहकांची मागणी लक्षात घेतली जाते आणि त्या पद्धतीनं ती मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. बाजारपेठ म्हणजे खरेदीदारांचा आणि विक्रेत्यांचा समूह असतो. त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा ग्राहकांना उपभोक्त्यांना आवश्यक असतात आणि त्यामुळे बाजारपेठेत वस्तू आणि सेवा ज्या आवश्यक असतात त्या पुरवायच्या. त्या कशा पुरवायच्या तर तिच्या आधारे स्वतःसाठी नफा कमवायचा, म्हणजे नफ्याच्या उद्देशानं वस्तू पुरवायच्या आणि त्याद्वारे उपभोक्त्यांच्या गरजांची पूर्तता करायची. उपभोक्ते कोणत्या वस्तू खरेदी करतात, आपल्याला ज्याची गरज आहे त्या वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळं त्याच्यातून स्वतःला नफा आणि उपभोक्त्यांच्या गरजांची पूर्तता विपणनातून साध्य होते. पॉल मसूर असं म्हणतात विपणन ही एक प्रक्रिया आहे की ज्यामधून समाजाला उच्च प्रकारचे राहणीमान दिले जाते. पॉल मसूर काय म्हणतात की ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामधून समाजाला म्हणजे लोकांच्या समूहाला उच्च प्रकारचं राहणीमान. उच्च प्रकारचं राहणीमान म्हणजे काय तर आपण सुरुवातीला पाहिलं त्या पद्धतीने की मानवाच्या गरजा अनंत असतात. म्हणजे आदिम अवस्थेत माणूस हा नग्न राहत होता, पुढे जाऊन त्याला कपड्याची गरज, झोपडीची गरज लागते, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा लागतात. पण तेवढ्यावर तो थांबला का? मानवाची अन्नाची गरज पूर्ण होऊन हजारो वर्ष झाली, थांबला का तेवढ्यावर? मानवाची निवाऱ्याची गरज पूर्ण होऊन शेकडो वर्ष झाली, तेवढ्यावर थांबला का मनुष्य प्राणी? थांबला नाही. तर त्याच्यातून त्याच्या अनेक गरजा तयार झाल्या आणि मग आधुनिक मनुष्य जर बघितला तर आधुनिक मनुष्य अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारच्या उंची इमारतीमध्ये राहतो, हजारो प्रकारच्या वस्तू वापरतो, हजारो गोष्टींचा उपयोग, ह्या सगळ्या गोष्टी त्याला विपणनातून मिळतात आणि त्यामुळे मानवाचं राहणीमान वाढलं म्हणजे काय झालं, त्याला अनेक प्रकारच्या त्याच्या गरजा पूर्ण झाल्या आणि म्हणून उच्च प्रकारचं राहणीमान उपलब्ध विपणनातून केलं जात. डॉक्टर फिलिप कोटलर हे विपणनाचे आद्य विचारवंत मानले जातात. त्यांनी खूप सुंदर व्याख्या किंवा व्यापक व्याख्या मांडलेली आहे. ते काय म्हणतात तर ते असं म्हणतात फिलिप कोटलर, विपणन ही एक अशी व्यवस्थापकीय आणि सामाजिक प्रक्रिया आहे की अशी एक व्यवस्थापकीय आणि सामाजिक प्रक्रिया आहे जिच्याद्वारे व्यक्ती आणि व्यक्ती समूह, एक मी वैयक्तिक व्यक्ती अधिक व्यक्ती समूह म्हणजे समाज, ज्या समाजात राहतो तो समाज. विपणन ही अशी एक व्यवस्थापकीय आणि सामाजिक प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे व्यक्ती आणि व्यक्ती समूह आपल्या आवश्यकता आणि गरजा भागवण्यासाठी मूल्य असणारी उत्पादने तयार करतात. अशी उत्पादनं वस्तू सेवा तयार करतात की ज्याला मूल्य आहे, मूल्य असणारी उत्पादनं आणि सेवा तयार करतात आणि त्याचा दुसऱ्याशी विनिमय करतात. कोटलांची व्याख्या व्यापक का आहे त्याच्यामधला प्रत्येक शब्द आणि शब्द महत्वाचा आहे. ते काय म्हणतात की व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. व्यवस्थापकीय म्हणजे व्यवसायाशी निगडीत, व्यवसायाच्या व्यवस्थापन कार्याशी निगडीत. कारण का, विपणन करत असताना आपण असंख्य ग्राहकांची गरज जर पूर्ण केली तर व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य होणार असतात. म्हणून ती व्यवस्थापकीय प्रक्रिया ज्याचं प्रभावी विपणन तो बाजारपेठेत यशस्वी होतो. म्हणून ही एक व्यवस्थापकीय प्रक्रिया. तशीच ती सामाजिक देखील आहे. कारण समाज एवढा प्रगत का झाला तर समाजाच्या वेगवेगळ्या भौतिक गरजांची पूर्तता. आणि म्हणून ती व्यवस्थापकीय जशी प्रक्रिया आहे उद्योग व्यवसायासाठी जशी गरजेची आहे तशी समाजासाठी सुद्धा गरजेची आहे. म्हणून ती व्यवस्थापकीय आणि सामाजिक प्रक्रिया आहे. इट इज अ प्रोसेस, इट इज नॉट अन इव्हेंट.
ती एक घटना नव्हे, तर ती प्रक्रिया आहे, सिरीज ऑफ इव्हेंट्स, अनेक घटनांची साखळी आहे. कारण त्याच्यामध्ये काय समाविष्ट होतं, तर लोकांच्या गरजांचा शोध घेणे, म्हणजे लोकांना काय हवंय काय नको आहे, आणि त्या गरजांनुरूप वस्तू तयार करणं आणि त्या लोकांना पुरवणं, ह्या सगळ्यासाठी ज्या ज्या क्रिया पार पाडल्या जातात त्याला विपणनाची प्रक्रिया म्हटलं जातं. म्हणून फिलिप कोटलर असं म्हणतात, ती एक प्रक्रिया आहे तिच्याद्वारे व्यक्ती आणि व्यक्ती समूह, म्हणजे मी एक व्यक्ती किंवा अनेक समाज, आपल्या आवश्यकता आणि गरजा भागवण्यासाठी मूल्य असणारी उत्पादनं तयार करतात आणि त्याचा दुसऱ्याशी विनिमय करतात. म्हणजे उत्पादनं तयार करणं, त्याला मूल्य असणं, फुकट काही नाही, म्हणजे मोफत दिलं असेल तर विपणन नाही, तर मूल्यांच्या बदल्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण झाली तर तिथं विपणन आहे. म्हणून मूल्य असणारी उत्पादन तयार करतात आणि त्याचा दुसऱ्याशी विनिमय करतात, एक्सचेंज. विनिमय म्हणजे काय, एखादी गोष्ट देणं आणि दुसरी गोष्ट घेणं, दोन्ही पक्षाने एकमेकांच्या साठी काहीतरी करतात, त्याला विनिमय म्हणतात, मूल्यांची आदलाबदल. आणि विनिमयाद्वारे ज्यावेळी आपण गरज भागवतो त्यावेळी त्याला विपणन असं म्हटलं जातं. दुसरी एक व्याख्या केलेली आहे मॅकनेर यांनी, अत्यंत सोपी व्याख्या केली आहे. ते असं म्हणतात की समाजासाठी राहणीमानाची निर्मिती करणे आणि ते समाजाला प्रदान करणे, म्हणजे पॉल मसूर आणि आपल्या मॅकनेर यांची व्याख्या सारखी आहे. ते असं म्हणतात की समाजासाठी राहणीमानाची निर्मिती करणं आणि ते समाजाला प्रदान करणं, याला विपणन असं म्हटलं जात. दुसरी एक व्याख्या केली आहे टाउसली क्लार्क आणि क्लार्क. टाउसली क्लार्क आणि क्लार्क असं म्हणतात की विपणन ही आर्थिक गोष्ट आहे. आर्थिक गोष्ट का, तर त्याच्यामध्ये उपभोक्त्यांची गरजांची पूर्तता केली जाते. उपभोक्त्यांची गरजांची पूर्तता केली जाते म्हणजे काय, तर उत्पादनापासून उपभोगापर्यंत वस्तू आणि सेवांच्या मालकीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया म्हणजे विपणन. वस्तू आणि सेवांच्या मालकीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया म्हणजे विपणन होय. की ज्याच्याद्वारे वस्तूला स्थान, समय आणि मालकी उपयोगितांची निर्मिती होते. ते असं म्हणतात ती एक अशी आर्थिक क्रिया आहे की जिच्यामध्ये उत्पादनापासून उपभोगापर्यंत वस्तूच्या मालकीचे हस्तांतरण केलं जातं. वस्तूच्या मालकीचे हस्तांतरण घडवून आणण्याची प्रक्रिया, या हस्तांतरणामुळं वस्तूला किंवा सेवांना स्थान, समय आणि मालकी उपयोगितांची निर्मिती होते. त्यामुळे या विपणनाच्या जर व्याख्या तुम्ही बघितल्या तर त्याच्यामधून तुम्हाला विपणनाचा अर्थ थोडक्यात समजून घेता येईल, आणि त्यामुळं हा अर्थ आपण लक्षात घेतल्यानंतर पुढच्या वेळेला आपण पाहू विपणनाचं नेमकं स्वरूप काय असतं आणि विपणनाचं महत्व काय आहे.